शरद पवारांना राजकारणातले वस्ताद म्हणतात. वस्ताद आपल्या शिष्याला सगळे डाव शिकवतो, मात्र एक डाव तो कायम राखून ठेवतो. अजित पवारांच्या बाबतीतही शरद पवारांनी असंच काहीसं केल्याचं आता बघायला मिळते. अजित पवारांना शरद पवारांनी राजकारणात आणलं, खासदार केलं, मग आमदार केलं, मग उपमुख्यमंत्री केलं, सगळं दिलं. तरी पण शरद पवारांनी अजित पवारांमध्ये जो वाद व्हायचा तो झालाच. आता अजित पवारांनी थेट शरद पवारांविरुद्ध आघाडी उघडली. पवारांच्या 60 वर्षाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना बघायला मिळणार आहे. पण निवडणूक सुरू होताच शरद पवारांनी त्यांच्या पोतडीतले काही खास डाव टाकायला सुरुवात केली. बेरजेचं राजकारण करताना पवारांनी अजित पवारांच्या तडफदार स्वभावामुळे जे नेते दुखावलेत त्यांची मोठ बांधायला सुरुवात केली. आणि म्हणूनच गेल्या काही दिवसात बारामती लोकसभा मतदारसंघातून विरोधकांची अनेक डोकी अजित पवारांना थेट ललकारताना दिसत आहेत. शरद पवारांनी नेमका काय डाव टाकलाय, अजित पवारांविरोधात कोणाला ऍक्टिव्ह केलंय, कोणते विरोधक अजित पवारांना जळ जाऊ शकतात, हे सगळे मुद्दे समजून घ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये. पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच करा. अजित पवार हे तडफदार करारी नेते म्हणून ओळखले जातात. सरकारी अधिकाऱ्यांना जाब विचारणं, त्यांना फैलावर घेणं, कार्यकर्त्यांना स्पष्ट बोलणं असे त्यांचे अनेक किस्से आपण ऐकत असतो. पण राजकारणात डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखरी हवीच. पवारांनी पक्षांतर्गत व विरोधकांसाठी कायमच टोकाच्या भूमिका घेतल्यात. त्यांचे पडसाद आता बारामती लोकसभा निवडणुकींच्या आधी दिसायला सुरुवात झाली आहे. बारामती मतदारसंघात जे विधानसभा मतदारसंघ येतात त्यातल्या प्रभावशाली नेत्यांनी, आजी माजी आमदारांनी आता थेट अजित पवार यांच्या विरुद्ध भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र हा काही केवळ निव्वळ योगायोग नाही आहे. या नेत्यांनी जी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामागं शरद पवारांचा अदृश्य हात असल्याची चर्चा आहे. अजित पवारांविरुद्ध ज्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यातले पहिले नेते म्हणजे हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील हे बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 1995 ते 2014 हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर भागामध्ये निर्विवाद सत्ता होती. काँग्रेसच्या काळामध्ये ते राज्यात मंत्री देखील होते. 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेला अजित पवारांच्या खास माणसाने म्हणजेच दत्ता मामा भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला. त्यानंतर अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही अशी परिस्थिती असताना यांना मात्र राजकीय गणित बदलली आहेत. हर्षवर्धन पाटील हे भाजपात आहेत, त्यांची मुलगी ठाकरे घराण्याची सून आहे, थोडक्यात शिंदे गटाचाही त्यांना पाठिंबा आहे. हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील हिनं मध्यंतरी बोलताना थेट सांगून टाकलं की जर अजित पवार आम्हाला विधानसभेला मदत करतील तर आम्ही अजित पवारांना लोकसभेला मदत करू. थोडक्यात काय, इंदापूर मतदारसंघातील जी हर्षवर्धन पाटील गटाची मत आहेत ती अजित पवारांना देऊ. त्याचवेळी सुप्रिया सुळे यांनी एक विधान केलं, ते म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि आमचे घरचे कौटुंबिक संबंध आहेत. हे फक्त विधान नव्हतं तर हा एक इशारा होता अजित पवारांसाठी. बारामती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होत असताना प्रत्येक मत महत्वाचं आहे. आणि अशा वेळेला हर्षवर्धन पाटलांचा जो प्रभाव गट आहे त्याचं मतदान जर अजित पवारांच्या विरोधात गेलं तर सुनेत्रा पवारांची जागा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचं सक्रिय होणं आणि ते पण अजित पवारांविरोधात ही नक्कीच महत्वाची गोष्ट आहे. दुसरं नाव म्हणजे विजय शिवतारे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे अजून एक विरोधक, नुसते विरोधक नाही तर कट्टर विरोधक हे देखील सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते. त्यांचं नाव आहे विजय शिवतारे. विजय शिवतारे यांचा 2019 निवडणुकीत अजित पवारांनी जाहीरपणे सांगत पराभव केला होता. 2019 निवडणुकीत तू आमदार होतोच कसा तेच पाहतो असं म्हणत अजित पवारांनी शिवतारे यांचा पराभव केला होता. अजित पवार असं म्हणाले होते कारण अजित पवारांचे उमेदवार दिगंबर दुर्गाडे यांचा पराभव विजय शिवतारे यांनी केला होता. आता पुरंदर याच्या मतदारसंघातून संजय जगताप हे काँग्रेसचे उमेदवार आमदार आहेत. अजित पवारांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला होता. विजय शिवतारे हे 2014 पुरंदर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात रान उठवत ते शिवसेनेचे तिकिटावर आमदार झाले होते. सेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसेनेकडून शिवतारे हे मंत्री देखील होते. पुरंदरमधला पाणी प्रश्न त्यांनी लावून धरला होता. आजही आमदार नसले तरी शिवतारे यांना मानणारा एक मोठा वर्ग आज पुरंदरमध्ये सक्रिय आहे.
शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी बारामती मतदारसंघ हा कोणाचा 7-12 नसल्याचं वक्तव्य केलं होतं. तसंच बारामतीमध्ये तब्बल 5,80,000 मतदान हे पवारांच्या विरोधात असल्याचा त्यांनी दावाही केला होता. आता शिवतारे यांनी पुरंदर इंदापूर मतदारसंघाचा दौरा देखील काढलाय. आपल्या पदाधिकाऱ्यांच्या ते गाठीभेटी देखील घेत आहेत. तेव्हा जर शिवतारे हे करत अजित पवारांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात उतरले तर कुठंतरी मतविभाजनाचा फटका अजित पवारांना बसू शकतो व प्रत्येक मत महत्वाचं असताना याचा फायदा सुप्रिया सुळे यांना होऊ शकतो. तिसरं नाव म्हणजे संग्राम थोपटे. बारामती लोकसभा मतदारसंघात अजून एक विधानसभा मतदारसंघ येतो, तो म्हणजे भोर. भोर तालुक्यावर या मतदारसंघावर वर्षानुवर्ष सत्ता राहिले ती अनंतराव थोपटे यांची आणि नंतर संग्राम थोपटे यांची. अनंतराव थोपटे हे सिनियर काँग्रेस नेते, शरद पवारांना ते समकालीन होते आणि शरद पवार आणि अनंतराव थोपटे हे दोघेही काँग्रेसमध्ये असताना एकमेकांचे कायम विरोधक राहिलेत. थोपटे आणि पवारामध्ये 40 वर्षाचा राजकीय संघर्ष होता. पण काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी थेट संग्राम थोपटे यांचं घर गाठलं आणि अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे, शरद पवार, अनंतराव थोपटे, संग्राम थोपटे यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावरती प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुका येताच शरद पवारांनी आपल्या 40 वर्षाचा राजकीय संघर्ष मिटवत अनंतराव थोपटे यांच्याशी जुळून घेतल्याच्या बातम्या बघायला मिळाल्या. दुसरीकडे पवार विरुद्ध थोपटे या राजकीय संघर्षाचा अध्याय हा त्यांच्या पुढच्या पिढीतही कायम राहिला. म्हणजेच अजित पवार आणि संग्राम थोपटे यांच्यातही कायम राजकीय संघर्ष होता. 2019 मंत्रिमंडळात संग्राम थोपटे यांना मंत्री केलं जाणार होतं, परंतु लिस्टमध्ये नाव असताना ऐनवेळी ते काढल्याचा आरोप थोपटे यांनी केला. दुसरीकडे नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष संग्राम थोपटे यांना करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु विधानसभा अध्यक्षांची निवड लांबवण्यात आली. त्यावेळी देखील अजित पवारांनी अध्यक्ष होऊ दिलं नसल्याचा आरोप संग्राम थोपटे यांनी केला होता. त्यामुळे संग्राम थोपटे आणि अजित पवार यांच्यातील वाद अद्याप सुरूच आहे. तेव्हा पवारांनी तर डाव टाकायला सुरुवात केली आहे आणि अजित पवारांचे 3 कट्टर विरोधक अचानकपणे चांगलेच सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली, पण या लोकसभा निवडणुकीत शिवतारे, पाटील आणि थोपटे हे 3 नेते अजित पवारांच्या लोकसभेचं गणित नक्कीच बिघडवू शकतात. या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला आवर्जून कळवा.